मित्रांनो नमस्कार, मी शरदवीर भगत तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा जो आपला विषय आहे तो आहे महाजनपद काल। हा जो कालावधी आहे महाजनपद कालाचा तो आहे इसवीसनपूर्व 1000 ते इसवीसनपूर्व 600। हा जो कालावधी आहे तो आहे महाजनपद कालाचा, इसवीसनपूर्व 1000 ते इसवीसनपूर्व 600। या कालावधीमध्ये हे 16 महाजनपद अस्तित्वात होते। तर याचा आपण या भागामध्ये आज माहिती घेणार आहोत। त्याच्या अगोदर हे महाजनपद काळ जो आहे त्याचा उदय कसा झाला, म्हणजे हे महाजनपद जे आहेत 16 त्यांचा उगम कसा झाला याची आपण माहिती घेणार आहोत। आता आपल्याला माहिती आहे की उत्तर वैदिक काळामध्ये वेगवेगळे भाग होते, त्याच्यावर छोटे छोटे राज्य आता स्थापन झालेले होते आणि ते त्यातला तिथले राजकीय व्यवस्था पाहत होते। हे आपण उत्तर वैदिक काळाच्या शेवटी शेवटी पाहिलेलं आहे। आता काय होतं की ज्यावेळेस हा इसवीसनपूर्व 1000 जो सुरुवातीचा काळ आहे त्या सुरुवातीला हे जे राज्य आहेत हे एकमेकांसोबत किंवा ज्यांच्या सीमा आहेत एकमेकाला लागून आहेत त्या राज्यांमध्ये आता संघर्ष चालू झालेला होता सीमांवरून। आणि आपल्याला हे पण माहिती आहे की काही राजे अश्वमेध युद्ध किंवा अश्वमेध यज्ञ करत होते आणि त्यामध्ये एक घोडा सोडला जात होता आणि तो जर घोडा दुसऱ्या राज्यांमध्ये गेला तर त्या राज्यावर ज्या राजाने घोडा सोडला तो राजा हक्क सांगत होता। असे त्या कालावधीमध्ये होत होता आणि त्या कालावधीमध्ये कर्मकांड यज्ञ असे यांना खूप अंधश्रद्धा यांचं खूप वाढीला लागलेलं होतं आणि त्याच्यामुळे समाज जीवन आहे हे पूर्णतः ढवळून निघालेलं होतं। तर अशा पद्धतीने आपल्याला महाजनपद काळाची सुरुवात झाल्याची दिसतं। त्याच्या आधीवर मी एक तुम्हाला कहाणी सांगतो। आता आपल्याला महाभारत ही कथा जी आपल्याला सर्वांना माहिती आहे, यामध्ये जे युद्ध लढलं गेलं 18 दिवस, या युद्धामध्ये वेगवेगळे राज्यांनी भाग घेतला होता। मुख्यतः हे युद्ध कौरव आणि पांडव या दोघांमध्येच लढलं, पण या दोघांच्या बाजूने वेगवेगळ्या राज्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि हे जे राज्य होते हे या 16 महाजनपद आहेत त्या राज्यातूनच आलेले राज्यामधून आलेले होते। तर हे असे त्या काळात हे 16 महाजनपद अस्तित्वात होते। आता जी कथा मी सांगणार आहे ती आहे महाभारतातील। तर त्या कालावधीमध्ये एक जे महाजनपद होतं त्याचं नाव होतं चेडी। हे तर याचा जो राजा होता तो होता शिशुपाल। आपल्याला माहिती आहे की कृष्ण आणि शिशुपाल या दोघांमध्ये युद्ध झालं आणि शिशुपालचा श्रीकृष्णाने वध केला। तर हे कसं घडलं तर आपण पाहू। तर अर्जुन होता त्याने एक राजसूय यज्ञ याचं आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनामध्ये श्रीकृष्णाला खूप मान देत होते। मात्र त्या यज्ञामध्ये शिशुपाल याला पण आमंत्रित केलेलं होतं आणि त्याला हे श्रीकृष्णाचा जो मान दिला जात होता ते त्याला आवडलं नाही आणि तो त्याने श्रीकृष्णाचा अपमान करण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच त्या शिशुपालाचा वध झाला। आता शिशुपाल जो होता तो हा चेडी महाजनपद होते तिथला राजा होता आणि अर्जुन हा इंद्रप्रस्थ म्हणजे कुरु या भागाचा राजा होता। श्रीकृष्ण हा सूरसेन या राज्याचा राजा होता। म्हणजे हे जे महाजनपद आहेत ह्याचा आपल्याला उल्लेख महाभारतामध्ये मिळतो। त्याच्यासोबत महाभारतामध्ये अवंती आहे, नंतर पांचाल आहे, गांधार, अंग, मत्स्य, मल्ल, कौसंबी असे या राज्यांचा उल्लेख आपल्याला महाभारतात दिसतो। म्हणजे हे महाजनपद जे आहेत आणि ह्या महाजनपदाचे राजे जे आहेत
हे आपल्याला दिसून येतात. आणि हे वेगवेगळे जे राज्य बनले होते त्याचा आपल्या इतिहासावर खूप मोठा परिणाम झालेला आहे, किंवा त्याचा तो जो परिणाम आहे त्याचा त्याच्यामुळे आत्ताही आपल्याला ते परिणाम जे आपला देश आहे जे आपली संस्कृती आहे त्या काळचे राज्य होते हे 16 महाजनपद होते त्याचा परिणाम आत्ताही आहे असं म्हणते. म्हणून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणे किंवा इतिहासाची माहिती घेणे हे खूप इंटरेस्टिंग आहे. इतिहासामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि त्या खूप इंटरेस्टिंग असतात आणि त्याचा आपल्या जीवनावर परिणाम झालेला असतो हे आपल्याला कळत न कळत माहीत पण नसतं, पण हे घडून गेलेलं आहे आणि ह्याची आपण माहिती या भागामध्ये घेणार आहोत. आता ज्यावेळेस आपण महाजनपदाचा अभ्यास करतो तर ह्या हे जे 16 महाजनपद आहेत हे कोणते होते, तर यामध्ये कंबोज, गांधार, कुरु, पांचाल, मगर, वत्स, वज्जी, अवंती, अश्मा, चेळी, अंग, मत्स्य, मल्ल, कोशल, काशी आणि सुरसेन असे हे 16 महाजनपद होते. आता ह्याच्यामध्येच आपण त्याचा जर आपण नकाशा पाहिला कसे कसे त्यांचा विस्तार झालेला होता, तर कंबोज आणि गंधार हे उत्तर पश्चिम भारताचा जो उत्तर पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला कंबोज आणि गांधार दिसतात हे दोन राज्य. त्यानंतर कुरु, पांचाल, सुरसेन, मत्स्य, अवंती, चेळी, वत्स, कोशल, वृज्जी किंवा वज्जी पण म्हणतात याला, मल्ल, अंग, काशी, मगध आणि अश्मक हे असे वेगवेगळे राज्य आपल्याला इथे दिसतात. तर ह्याच्यामध्ये त्या काळ जो कालावधी होता त्याच्यामध्ये भारताचे 4 भाग केलेले जात होते. जो पूर्वेकडचा भाग आहे त्याला पाच्य म्हणत होते आणि पश्चिमेकडचा भाग आहे त्याला पश्चिमात्य असं म्हणत होते आणि जो मध्य भाग आहे त्याला मध्य देश असे म्हणायचे आणि दक्षिणेकडचा दक्षिणी पथ आणि उत्तरेकडचा उत्तर पथ असे त्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या भागांना ओळखले जात होता. आणि ह्या वेगवेगळ्या भागात हे 16 महाजनपदाचा विस्तार झालेला होता हे दिसतं. तर आपण असं कशावर म्हणतो की हे 16 महाजनपद याचा कालावधी इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हाच आहे. या जादूगरी ते असू शकतात किंवा नंतरही असू शकतात, तर हे आपण कशावर म्हणतो, तर ह्याचं आपल्याला जे ह्या कालावधीमध्ये जे साहित्य लिहिलं त्या साहित्यामध्ये ह्या महाजनपदांचा उल्लेख मिळतो. त्याच्यावरून आपण हे महाजनपद त्या कालावधीमध्ये अस्तित्वात होते असं आपण मानू शकतो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. तर आपण आता पाहूया हे जे महाजनपद होते ते कसे होते. त्याच्या अगोदर आपण जे समाजरचना होती, राजकीय व्यवस्था होती, तर त्या काळातील लोकांचं समाज मन कसं होतं ते समजून घेऊयात. आता उत्तर वैदिक काळामध्ये काही साहित्य लिहिलं गेलं, वैदिक कालावधीमध्ये पण काही साहित्य लिहिलं गेलं. हे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये समाजरचना, सामाजिक नियम, राज्य यांचा उल्लेख आल्याचं दिसून येतं वैदिक साहित्यामध्ये. आता जे उत्तर वैदिक काळ आहे त्याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये जे साहित्य लिहिलं गेलं त्याला वेदोत्तर साहित्य असं म्हणतात. खरं तर ते साहित्य वेद लोकांना कळावेत म्हणून लिहिलं गेलं आणि त्याला वेदाची उपअंगे असे म्हणतात. हे जे वेदांगे आहेत त्यांची संख्या 6 होती. आता ह्या कालावधीमध्येच जे साहित्य लिहिलं तिला सूत्र साहित्य असे म्हणतात आणि सूत्र साहित्यासोबतच त्या कालावधीमध्ये पाणिनी हे जे महर्षी पाणिनी यांनी अष्टाध्यायी या ग्रंथाची रचना केली. तसेच
निरुक्त जे आहेत त्याची रचना या कालावधीमध्ये केली गेली। तर अशा वेगवेगळे वेदोत्तर म्हणजे वेद वेदांगाची रचना केली गेली या कालावधीमध्ये। आणि यांच्यामध्ये आपल्याला त्या काळातील हे जे महाजनपद आहे तेथील राजे या सर्वांची माहिती कळते। जे आता वेदोत्तर साहित्य आहे तर त्याला सूत्र साहित्य आहे। वेदोत्तर साहित्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला याची रचना केली आणि जे निरुक्त आहेत याची रचना पासकेंनी केली। आणि ही जी रचना होती ही गद्य स्वरूपामध्ये आणि जी संस्कृत होती क्लासिकल संस्कृत तिला म्हणतात या भाषेमध्ये केली होती। क्लासिकल संस्कृत म्हणजे सुरुवातीची जी संस्कृत होती ज्याची त्यामधले जे शब्द होते त्याचा अर्थ वेदोत्तर काळामध्ये वेगळा घेतला होता जात होता आणि समजण्यासाठी ते कठीण होते तर ती तिलाच क्लासिकल संस्कृत असं म्हणतात। आता हा जो सूत्रकाल होता या सूत्रकालावधीमध्येच वर्णव्यवस्थेचा निर्माण झाला। म्हणजे जे वर्ण होते कृष्णवर्ण शुक्लवर्ण आणि जी व्यवस्था होती ती वर्णव्यवस्था होती। आता तीच या सूत्रकालामध्ये जाती व्यवस्थेमध्ये रूपांतर झालं। यामध्ये ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र अशी चातुर्वर्णाची निर्मिती या कालावधीमध्ये झाली। यामध्ये ब्राह्मण वैश्य क्षत्रिय यांचे उपनयन संस्कार केले जात होते आणि त्यांना द्विज गणले जाईल। जर तुमचे उपनयन संस्कार केले तर तुम्हाला वेदांचा अभ्यास करणे शिक्षण घेणे व्यवसाय करणे संपत्ती बाळगणे याचा हक्क मिळत होता। मात्र तुम्हाला जर उपनयन संस्कार नाही झाले तर तुम्हाला व्यवसाय शिक्षण आणि वेदांचा अभ्यास करण्यापासून वंचित राहावं लागत होतं। तर हे या कालावधीमध्ये मात्र या तीन जे वर्ग आहेत यांचाच उपनयन संस्कार केला जात होता। त्याच्यामुळे हे जे चौथा वर्ग होता शूद्र हे एकदम दयनीय अवस्थेला या कालावधीमध्ये पोहोचले होते असं त्या कालावधीमधली ही समाजव्यवस्था होती। याच कालावधीमध्ये मनस्मृती लिहिली। आता मनस्मृतींनी जी वर्ण मनस्मृतीमध्ये जी वर्णव्यवस्था त्या कालावधीमध्ये निर्माण होत गेली ती कशी घट्ट होईल याच्यासाठी नियम तयार केले या कालावधीमध्ये। तसेच याच कालावधीमध्ये ग्रहसूत्र हे पण लिहिले गेले। या ग्रहसूत्रामध्ये 16 संस्कार आणि 8 विवाह प्रकार यांची माहिती दिलेली आहे। तर 16 संस्कार म्हणजे एखादी व्यक्ती असेल तर तिचे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे तिच्यावर संस्कार केले जावेत याचा उल्लेख जे 16 संस्कार करतात याचा उल्लेख आपल्याला ग्रहसूत्रामध्ये मिळतो। तसेच 8 विवाह प्रकार हे पण या ग्रहसूत्रामध्ये मांडलेले आहेत। याच कालावधीमध्ये म्हणजे जे सूत्रकाल आहे या कालावधीमध्ये मात्र स्त्रियांची अवस्था एकदम दयनीय होऊन गेली कारण त्यांचे खूप सारे अधिकार काढून घेतले गेले। तर अशा पद्धतीने महाजनपद काळाच्या सुरुवातीला समाज व्यवस्था होते। आणि या महाजनपद कालावधीमध्ये जे 16 महाजनपद आहेत त्यांचा विस्तार कसा होत गेला तर आपण आता इथून पुढे त्यांचा आता अभ्यास करूयात। त्यासोबतच सूत्र कालावधीमध्ये आणखीन काही महत्त्वाचे ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो। या कालावधीमध्ये नाणे म्हणजे दैनिक व्यवहारासाठी नाण्यांचे प्रचलन सुरुवात झाली। आणि ते जे नाणे होते ते पंचमान स्वरूपाची किंवा पंचमान म्हणत किंवा आहत नाणी असे त्यांना म्हणत होते। ही नाणी मुख्यतः चांदी या धातूपासून बनवली जात आणि या नाण्यांवर वेगवेगळ्या आकृत्या कोरल्या जात होत्या। यामध्ये सूर्य चंद्र आणि पिंपळ वृक्ष या आकृत्या असत। आता महाजनपद काल की हे महाजनपद अस्तित्वात होती याचे पुरावे मिळतात का तर हो याचे पुरावे आपल्याला त्या काळातील जे दोन धर्म होते बौद्ध धर्म आणि जैन धर्म या दोन धर्मांचे जे धार्मिक साहित्य आहे यामध्ये आपल्याला ह्या 16 महाजनपदांचा उल्लेख मिळतो। यामध्ये बौद्ध धर्माचा जो एक ग्रंथ आहे अंगुत्तर निकाय यामध्ये आपल्याला
या 16 महाजनपदांचा उल्लेख झाल्याचं दिसतो. तसेच जैन धर्माचे जे एक धर्मग्रंथ आहे त्याचं नाव आहे भगवती सूत्र, यामध्ये आपल्याला 16 महाजनपदाचा उल्लेख असल्याचा दिसतो. मात्र या 16 महाजनपदामध्ये गंधर आणि कंबोज हे वगळले गेलेले होते आणि दुसरे दोन त्यामध्ये ऍड केलेले होते. तर यामध्ये मुख्यतः जो सर्वांनी गृहित धरलेले जे 16 महाजनपद आहेत ते आहेत बौद्ध धर्माचा जो अंगुत्तर निकाय हा जो धर्मग्रंथ आहे त्यामध्ये जे उल्लेखलेले 16 महाजनपद आहेत ते मुख्यत्वे गृहित धरतात की ते अस्तित्वात होते. याला एक मुख्य दुसरं कारण असं आहे की जे पाणिनी आहेत त्यांनी जो अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये जे बौद्ध साहित्यामध्ये जे 16 महाजनपद होते त्यांचा नावाचा उल्लेख जसाचे तसा पाणिनीने त्यांच्या अष्टाध्यायीमध्ये केलेला आहे म्हणून मुख्य तो याचा उल्लेख होतो. तर यासोबतच आपल्याला भगवती सूत्रामध्ये गंधर आणि कंबोज यांना का वगळलं गेलं असेल हा एक प्रश्न पडला असेल. तर त्याचं कारण असं होतं की जो उत्तर वैदिक कालावधी होता त्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की आता मोठ्या प्रमाणात राज्यांचा विस्तार व्हायला लागला होता आणि जो उत्तर पश्चिमेकडचा भाग होता म्हणजे कंधार किंवा सिंधू नदीचा भाग, सतलज हा नद्यांचा भाग, यामध्ये जे राहणारे लोक होते आता ते जो लोक होते ते आता पूर्वेकडे त्यांचा त्यांनी यायला सुरुवात केलेली होती आणि त्यांनी पूर्वेकडे येऊन स्थायिक व्हायला सुरुवात केली होती आणि हा जो भाग होता तो होता गंगेचा प्रदेश. आणि हे जे 16 महाजनपदाचा विस्तार झालेला दिसतो आपल्याला तो अफगाणिस्तानपासून जो अंगवंग किंवा आताचा जो बांगलादेश आहे इथपर्यंत त्याचा विस्तार झालेला दिसतो. तसेच उत्तरेकडे जम्मू काश्मीरपासून दक्षिणेकडे आपल्याला आंध्र या भागापर्यंत आपल्याला या 16 महाजनपदाचा विस्तार झालेला दिसतो. तर अशा पद्धतीने त्या कालावधीमध्ये हे 16 महाजनपद अस्तित्वात होते. तर ह्या 16 हे जे 16 महाजनपद आहेत यामध्ये काशी हे जे एक सुरुवातीचं एक महत्त्वाचं महाजनपद होता. तर काशीचा जो राजा होता त्याचा तो राजा होता त्याचं नाव होतं ब्रह्मदत्त. हा काशीचा राजा होता आणि काशीची राजधानी होती वाराणसी. आता ह्या काशीचा हे महाजनपद आहे काशी याचा प्रथम उल्लेख आपल्याला अथर्ववेदात झाल्याचा दिसतो. तसेच याच कालावधीमध्ये कौशल हे एक दुसरं एक राज्य होतं आणि ह्याचा जो राजा होता तो होता दीक्षित. आता काशी आणि कौशल यांच्या ज्या ह्या राज्यांच्या सीमा होत्या त्या एकमेकाला लागून होत्या आणि ह्या दोघांमध्ये सीमांचा सीमावरून नेहमी वाद होत असेल आणि यातूनच एक त्या दोघा राजांमध्ये एक संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये जो कौशलचा राजा होता राजा दीक्षित याचा विजय झाला. आता हा जो कौशल आहे याची जी राजधानी होती ती अयोध्या होती आणि तिथला जो राजा होता त्याचं नाव होतं दीक्षित. आता ह्या याच्यामुळे झालं काय की कौशलमध्ये काशी ही विलीन झाली आणि काशी ही संपुष्टात आली. तर त्यामुळे कौशलचं जे आहे ते सत्ता प्रबळ झाली आणि त्याचा जो क्षेत्रफळ होते ते मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं. आता पुढे काय होतं की काही कालावधीनंतर काशीमध्ये एक दुसरा एक राजा होतो त्याचं नाव असतं कंस. तो पुन्हा काय करतो की हे जे कौशल राज्य असतं त्याच्यावर आक्रमण करतो आणि त्याला आपल्या राज्यात विलीन करतो. त्याच्यामुळे आता काशी हे आता प्रबळ राज्य झालं आणि तो आता काशीसोबत कौशल या राज्यावर तो राज्य करायला लागला. अशाप्रमाणे आता काशीचं हे प्राबल्य वाढलं या कालावधीमध्ये. पुढचं जे जनपद आहे ते आहे कोसल. याची जी राजधानी होती ती होती श्रावस्ती आणि श्रावस्तीला अयोध्या असं पण म्हणतात आणि ह्याचा जो आत्ताचा जो आधुनिक भाग आहे फैजाबाद गोंडा बराइच या भागाचा हा जो भाग आहे हे क्षेत्रफळ
त्या कालावधीमध्ये कौशलचा भाग होता आणि कौशलचं राज्य त्या भागावर होता असं म्हणता येईल. आणि या कौशलचा राजा होता, त्याचं नाव होतं प्रसनजित. हा एक एक शक्तिशाली राजा होता आणि ह्याचं शिक्षण जे त्या कालावधीमध्ये विश्वविद्यालय होतं तक्षशिला या ठिकाणी झालेलं होतं. अशा प्रकारे आपल्याला कौशलविषयी माहिती मिळते. नंतर कौशलचा जो हा राजा आहे प्रसन्नजित, हा प्रबळ असल्यामुळे त्याचं इतर राजांसोबत नेहमी भांडण किंवा संघर्ष होत होता. आता हे कौशल जो आहे राजा ह्याचा प्रसन्नजित याचा मगध या राजासोबत त्याचा नेहमी संघर्ष होत होता. आणि मगधचा जो राजा होता त्याचं नाव होतं अजातशत्रू. अजातशत्रू आणि प्रसन्नजित या दोघांमध्ये राज्यांच्या सीमावरून नेहमी वाद होत होता. तर हा जो अजातशत्रू होता याच्या वडिलांचं नाव होतं बिंबिसार. हा हे जे नाव आहे बिंबिसार हा अजातशत्रूचा वडील होता किंवा अजातशत्रू बिंबिसारचा पुत्र होता असं म्हणता येईल. आणि बिंबिसार हा प्रसन्नजितची बहीण महाकौशल्या हिचा पती होता किंवा महाकौशल्य आणि बिंबिसार या दोघांचा विवाह झालेला होता. आता ज्यावेळेस या दोघांमध्ये संघर्ष चालू असतो अजातशत्रू आणि प्रसन्नजित, तर हा प्रसन्नजित आहे तो अजातशत्रूला कैद करतो आणि बंदी बनून तो घेऊन येतो. यासोबतच एक दुसरं असं होतं त्या कालावधीमध्ये की हा जो अजातशत्रू आहे आणि प्रसन्नजितची मुलगी असते जिचं नाव असतं वजिरा, ह्या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. आणि अजातशत्रू हिचा वजिरासोबत त्याला विवाह करायचा असतो. तर याच्यामुळे या कारणामुळे प्रसन्नजित आणि अजातशत्रूमध्ये युद्ध होतं. आणि प्रसन्नजित त्या काळामध्ये वयस्क झालेला असतो आणि हा प्रसन्नजित ज्यावेळेस ह्याला कैद करून घेऊन येतो त्यावेळेस हा अजातशत्रू त्यांच्या पुढे एक प्रस्ताव मांडतो की हा तिला वजिरासोबत त्याला लग्न करायचं असतो. आता खरं तर हा प्रसन्नजित अजातशत्रूचा मामा असतो आणि तो त्या दोघांच्या विवाहाला मान्यता देतो. आणि त्या विवाहामध्ये प्रसन्नजित अजातशत्रूला काशी ही दान म्हणून देतो. त्याच्यासोबत 1,00,000 नाण्यांचं त्याला चांदीचे जे नाणे असतात ते पण तो अजातशत्रूला देतो. तर अजातशत्रू हा मगधचा राजा असतो आणि त्याला आता काशी पण हे राज्य भेटतं. त्याच्यामुळे आता मगधचं जे सामर्थ्य आहे ते वाढलेलं जातं. आता काही कालावधीनंतर हा जो प्रसन्नजित आहे हा वयस्क झाल्यामुळे तो बुद्ध धर्म आहे त्याच्या शरण जातो आणि तो बुद्धांकडे जाऊन तो बुद्ध धर्माचा अभ्यास करतो किंवा तो बुद्ध धर्माचा अभ्यास करतो असं म्हणू आपण. तर ज्यावेळेस तो प्रसन्नजित जी राजधानी कौशल अयोध्या सोडून जातो त्या कालावधीमध्ये त्याच्या पाठीमागे त्या राज्यामध्ये विद्रोह होतो आणि त्याच्यामुळे प्रसन्नजित पुन्हा तो अयोध्येमध्ये परत येतो. तर हे जे विद्रोह आहे तो शमवण्यासाठी, पण त्याला ते शक्य होत नाही म्हणून तो अजातशत्रूची मदत घेण्यासाठी तो अजातशत्रूकडे जात असतो. तर जातानाच त्याचा रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. आता अजातशत्रू हा प्रसन्नजितचा जावळ झाला असल्यामुळे त्याला कौशल्य हे जे राज्य होतं ते त्याला मिळून जातं. त्याच्यामुळे आता मगधचं सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढतं कारण आता मगधमध्ये काशी तसेच कौशल्य हे दोन राज्य विलीन होतात. त्याच्यामुळे मगधचं सैनिक सामर्थ्य वाढतं, आर्थिक सामर्थ्य वाढतं आणि हा जो अजातशत्रू आहे हा एक प्रबळ राजा बनतो. आता ह्या अजातशत्रूच्या इतर ज्या राज्य जे मगध राज्य आहे त्याला असणाऱ्या इतर राज्यांच्या सीमावरून वेगवेगळे युद्ध होत असतात. आता या पुढचं जे आपण पाहणार आहोत जनपद ते आहे अंग. हे अंग हे जे जनपद आहे त्याचं विलीन मगधमध्ये कसं झालं ते पाहूया आपण. तर हे जे अंग होतं याची जी राजधानी होती
तिचं नाव होतं चंपा, म्हणजे आत्ता आधुनिक जे भागलपूर किंवा मुंगेर हा जो भाग आहे तो हा अंग देश म्हणून ओळखला जात होता. आणि ह्या अंग देशाला, म्हणजे हा जे जनपद होता अंग, याला मगधचा जो राजा होता बिंबिसार याने अजातशत्रूच्या अगोदरच त्याला मगधमध्ये विलीन करून घेतलेलं होतं. त्याच्यामुळं मगध राज्याचा विस्तार हा आता खूप मोठ्या भूभागावर झालेला होता आणि मगध हे एक प्रबळ राज्य बनलेलं होतं. तर ज्यावेळेस आपण मगध या जनपदाचा अभ्यास करतो किंवा हे जनपदाविषयी माहिती घेतो त्यावेळेस आपल्याला असं कळतं की हे एक प्रबळ राज्य झालेलं होतं. याची जी राजधानी होती ही ग्रीवराज किंवा राजग्रह या नावाची ओळखली जाते. राजग्रह या ठिकाणी प्रथम बौद्ध महासभा झाली. तर राजग्रहाच्या ठिकाणी एक सप्तप्रणी नावाची गुफा आहे, त्या ठिकाणी प्रथम बौद्ध महासभा झालेली होती. आणि हा जो या जो मगध राज्याचा जो मूळचा भाग आहे तो पटना व गया हा जो प्रदेश आहे या भागावर मगध सुरुवातीचा भाग होता मगधचा. मगध राज्याची स्थापना भरद्रथ या राजाने केलेली होती. आणि मगध राज्याचा जो शेवटचा जो राजा होता त्याचंही नाव भरद्रथ हेच होते. आणि या मगध राज्याचे जे प्रबळ राजे झाले त्यामध्ये बिंबिसार व अजातशत्रू हे त्याचे प्रबळ राजे झालेले होते. आणि हे मगध राज्य याच्यामध्ये काशी, कौशल, अंग असे वेगवेगळे राज्य विलीन झाल्यामुळे हे पुढे खूप मोठ्या प्रमाणात शक्तिशाली राज्य म्हणून उदयास आले. नंतरचं जे महाजनपद येतं त्याचं नाव आहे वज्जी. हे वज्जी वेगवेगळे गणराज्य मिळून तयार झालेलं हे एक जनपद होतं. यामध्ये विदेह आणि लिच्छवी हे दोन गणराज्य होते. आता विदेहचा जेव्हा विदेह जे आहे याचा जो राजा होता त्याचं नाव होतं जनक. जनक म्हणजे सीतेचे वडील, म्हणजे जी सीतामाता आहे तिचे वडील जनक हे विदेहचे राजा होते. आणि ह्या विदेहचा जो अंतिम राजा होता त्याचं नाव होते कलार. हे विदेह नष्ट कसं झालं तर ते त्याच्याविषयी एक कथा आहे की त्या कालावधीमध्ये एक ब्राह्मण कन्या ही कलार राजाला एक श्राप देते की तुझं हे राज्य आहे ते नष्ट होईल. आणि त्याच्यामुळे ते विदेह राज्य नष्ट झाल्याचं दिसून येतं किंवा असं वेगवेगळ्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. नंतरचं जे आहे एक गणराज्य जे वज्जीचा भाग होता ते होतं लिच्छवी. तर हे जे लिच्छवी लोक होते ते स्वतंत्रप्रिय लोक होते आणि त्यांची राजधानी होती वैशाली. ही जी राजधानी ही वैशाली. लिच्छवी जे गणराज्य होतं त्याचा राजा होता चेटक नावाचा राजा होता. तर हा जो चेटक आहे त्याला एक बहीण होती, तिचं नाव होतं त्रिशला आणि त्याची मुलगी होती चालना. आता हे लिच्छवी आपण मगधमध्ये कसे विलीन झाले ह्या भागामध्ये पाहू. म्हणजे आपल्याला हे लिच्छवी कसं विलीन झालं किंवा नष्ट झालं आणि ते मगधमध्ये कसं विलीन झालं हे आपण इथे पाहूयात. आता ही जी चेटक जो राजा होता तिची बहीण होती तिचं नाव होतं त्रिशला. ही वर्धमान महावीर आहेत त्यांची ती आई होती. आणि चेटकची जी मुलगी होती जिचं नाव होतं चेतना तिचा आणि बिंबिसार यांचा विवाह झालेला होता. हे जे लिच्छवी लोक होते ते बुद्ध धर्माचे अनुयायी होते. आणि वैशाली या ठिकाणी द्वितीय बौद्ध महासभा झालेली होती. लिच्छवी हे जगातील प्रथम गणतंत्र म्हणून ओळखले जाते. पुढे जे जनपद येतं त्याचं नाव आहे मल्ल. हे एक गणराज्य होतं. हे जे मल्ल आहे जनपद हे गणराज्य होतं. म्हणजे तिथं लोकांमधून राजांची निवड होत होती. आणि ह्याचे जे भाग होते हे कुशीनगर आणि पावा हे दोन भाग या मल्ल राज्यामध्ये येत होते. आणि याच्याविषयी जास्त माहिती नाही पण याच्याविषयी पावा जे आहे हे ठिकाण या ठिकाणी बुद्धांनी म्हणजे गौतम बुद्धांनी शेवटचे जेवण या ठिकाणी घेतले. आणि त्यांनी इथून प्रवास करून ज्यावेळेस ते कुशीनगरमध्ये आले
त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला, असे आपल्याला वेगवेगळ्या साहित्यातून कळते. नंतर जे महत्त्वाचं जे जनपद आहे त्याचं नाव आहे चेदी. चेदी हा जो बुंदेलखंडचा प्रदेश आहे हा चेदी नाव चेदीचा हा जनपद होता, त्याचा तो भाग होता. आणि चेदीची राजधानी होती सोतवती आणि हिचा राजा होता शिशुपाल. हे आपण शिशुपालाविषयी मागे माहिती घेतली आहे. आता हा जो शिशुपाल आहे तर वासुदेव, कुंती आणि शुद्धशवा या तिघांविषयी आपण माहिती घेऊ. वासुदेव हे कृष्णाचे वडील होते, कुंती ही पांडवांची आई होती आणि शुद्धशवा ही शिशुपालची आई होती. आता ज्यावेळेस पांडवांनी राजसूय यज्ञ केला त्यावेळेस त्यांनी कृष्णाला आणि शिशुपालला त्याच्या यज्ञामध्ये बोलवले होते. त्याच कालावधीमध्ये एक रुक्म राजा होता आणि ते रुक्म राजाची मुलगी होती रुक्मिणी, तिचं कृष्णावर प्रेम होते. आणि मात्र हा रुक्म राजाचा एक मुलगा होता, त्याचं नाव हे रुक्मच होतं. तो मात्र या रुक्मिणीचा विवाह शिशुपालची करण्याचं त्याने आयोजलं होतं. याची माहिती रुक्मिणी ही कृष्णाला देते आणि कृष्ण रथामध्ये येऊन तो रुक्मिणीला घेऊन पलायन करतो. याचा राग येऊन शिशुपाल आणि कृष्ण या दोघांमध्ये विरोध तयार होतो. आणि ज्यावेळी राजसूय यज्ञ केला जातो त्यावेळेस शिशुपालला असं दिसतं की कृष्णाला त्या यज्ञामध्ये खूप मान दिले जाते आणि याचा राग त्या शिशुपालला येतो आणि तो कृष्णाचा वेगवेगळ्या वेळेस तिथं अपमान करतो. कृष्ण मात्र त्याला सांगतो की मी तुझे 100 गुणे माफ करेल, पण मी 100 गुणे झाल्यानंतर मात्र मी तुला सोडणार नाही. आणि ज्यावेळेस हा शिशुपाल त्याला 100 वेळा अपमान करतो त्यावेळी मात्र नंतर शेवटी शिशुपालाचा कृष्ण असं म्हणतं की सुदर्शन चक्राने तो शिशुपालाचा वध करतो. अशी ही एक त्या काळातली कथा आहे. त्यानंतर जे जनपद आहे ते आहे वत्सा. वस्त या जी जनपदाची राजधानी होती तिचं नाव होतं कोसंबी आणि हिचा राजा होता उदयन. हा उदयन हा एक आक्रमक राजा होता आणि त्याने त्याच्या शिकारीचा त्याला एक शौक होता आणि त्यासाठी त्याने एक शिकारीसाठी वन पण बनवलेलं होतं. उदयन आणि आझाद शत्रू, उदयन आणि एक दुसरा जो होता राजा प्रद्योत यांचे वैर होता. आणि प्रद्योत हा जो राजा होता हा अवंतीचा राजा होता. आता एक वेळेस असं होतं की उदय आणि प्रद्योत या दोघांमध्ये काय कारणामुळे संघर्ष होता आणि त्या दोघांमध्ये युद्ध होता. आणि प्रद्योत हाही एक प्रबळ राजा होता आणि त्याला चंद्रप्रद्योत या नावाने पण ओळखले जात होता. तर हा जो उदयन आहे आणि चंद्रप्रद्योत यामध्ये एक युद्ध होता. तर ह्या उदयांचं जे चंद्रप्रद्योतचे जे बहीण असते जिचं नाव असं वासवदत्त तिचं नाव असतं, हिच्यावर त्याचं प्रेम असतं आणि म्हणून त्या चंद्रप्रद्योत आणि उदयन ह्यामध्ये युद्ध होत असतं. ज्यावेळेस हा चंद्रप्रद्योत आहे हा उदयनवर चालून येतो त्यावेळेस उदयन हा आझाद शत्रूला विनंती करून त्याला त्याच्या साईडनी याच्या प्रद्योतच्या विरोधात लढाई भाग पाडतो. ह्याची एक जी कथा आहे त्याच्यावर एक बाणबास नावाचा एक लेखक आहे, त्याने एक नाटक रचलेलं आहे. त्याचं नाव आहे स्वप्न वासव दत्ता. हे एक नाटक आहे आणि याच्यामध्ये ही पूर्ण कथा उल्लेखलेली आहे. आता हे जे वत्स भाग आहे जनपद आहे इथून जे लोक होते ते किंवा उदयन राजा होता तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता आणि त्याने बौद्ध धर्माला बौद्ध धर्म हा राष्ट्रधर्म जाहीर केलेला होता. नंतरचं जे जनपद येतं त्याचं नाव आहे अवंती. त्या आधुनिक मालवा आणि मध्य प्रदेशचा भाग आहे तो या जनपदाचा भाग होता. या अवंतीचे दोन भाग झालेले होते, उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती. उत्तर अवंतीची जी राजधानी होती ही उज्जैन होती आणि ती शिप्रा नदीच्या काठावर आहे. आणि दक्षिण अवंती होती ती माहिष्मती
या नावाची एक जे शहर होतं ते दक्षिण अवंतीचा राजधानी होती. सुरुवातीला महिष्मती हे प्रबळ राजधानी होती किंवा ते महत्त्वाचा भाग होता अवंतीचा. नंतर मात्र उज्जैन हे महत्त्वाचा भाग झाले. राजा जो चंडप्रद्युत होता याचा राजा होता. आणि ह्या प्रद्युतनी उदयनसी जो कोसंबीचा राजा होता उदयन यासोबत त्याचा युद्ध झालेला होता. हा जो राजा आहे प्रद्युत याच एक दुसरं जे जनपद होतं सुरसेन याच्याशी या कौटुंबिक संबंध होते. आणि हे जे अवंतीचे लोक होते हे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. नंतरचं जे जनपद आहे त्याचं नाव आहे पांचाल. पांचाल म्हटलं की आपल्याला पांचाले ही नाव आठवतं. पांचाल ही पांडवांची पत्नी होती. आणि याचं महत्त्व असं होतं की ह्या पांचालचे दोन भाग झालेले होते, उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल. उत्तर पांचालची जी राजधानी होतं तिचं नाव होतं आईचाल. आणि दक्षिण पांचाल हिची राजधानी होतं हिचं नाव होतं कापिल्य. वैदिक काळात पांचालला महत्त्व होतं कारण आपल्याला माहीत आहे की ज्या पूर्ववैदिक काळामध्ये दासराज युद्ध झालेलं होतं आणि या दासराज युद्धामध्ये कुरु आणि पांचाल हे महत्त्वाचे राजे होते ज्यांनी भाग घेतला होता त्या युद्धामध्ये. आणि हे नंतर गंगेच्या भागामध्ये येऊन स्थायिक झाले होते. आणि नंतर कुरु आणि पांचाल एकत्र होऊन ॲक्च्युली ते त्यांचं नाव पुरु होतं आणि हे पांचाल होते. हे कुरु आणि पांचाल मिळून एक आता कुरु राज्य झालेलं होतं. हे उत्तरवैदिक काळात घडलेलं होतं. आणि जे महाजनपद कालावधीमध्ये पांचालला मात्र एवढं महत्त्व झालेलं नव्हतं किंवा त्या पांचालला असे प्रबळ राजे त्या कालावधीमध्ये लाभलेले नव्हते. नंतरचे जे महाजनपद येतं ते आहे मच्छा. आताचा जो राजस्थानचा भाग आहे जयपूर हा भाग त्या कालावधीमध्ये मत्स्य राज्याचा भाग होता. आणि मच्छ जे राज्य होतं त्याचं जी राजधानी होती तिचं नाव होतं विराट. आणि त्याचा विराटनगर नाव होतं त्या राजधानीचं आणि त्याचा राजा होता विराट. ज्यावेळेस कौरव आणि पांडवमध्ये एक सोंगट्या खेळल्यानंतर त्या ज्यामध्ये पांडव हारले जातात आणि त्यांना पांडवांना 14 वर्षाचा वनवास करायचा असतो. तर ते सुरुवातीला ज्या राजामध्ये येतात ते राज्य असतं ते हे विराटनगर आहे त्यामध्ये येतात. ते म्हणजे विराट राजाकडे ते 13 वर्ष राहतात आणि पांडवांचा 1 वर्ष हा 1 वर्षाचा कालावधी हा जो 14 वर्षांमधील जो 1 वर्षाचा जो पांडवांना वनवासाचा कालावधी आहे तो अज्ञातवासाचा असतो. म्हणजे 13 वर्ष ते मत्स्य राज्य आहे त्यामध्ये ते असतात. तर पुढचा जे आहे जनपद त्याचं नाव आहे सुरसेन. सुरसेन म्हणजे मथुराचा जो आत्ताचा भाग आहे तो भाग म्हणजे सुरसेन. यामध्ये राजस्थान आत्ताच्या राजस्थानमधील भरतपूर डौलपूर आणि करौली हा उत्तर प्रदेशचा भाग येत होता. याचा जो राजा होता त्याचं नाव होतं सुरसेन. आणि सुरसेनाचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं वासुदेव. आणि वासुदेवाचा पुत्र होता कृष्ण. असं आपल्याला त्या कालावधीमधून काय माहितीवरून कळतं. बुद्धांच्या काळात येथील राजा हा अनंती पुत्र हा होता. आणि अवंती आणि चंडप्रद हा सॉरी अवंतीचा जो राजा होता चंडप्रद्युत आणि हा सुरसेन या दोघांमध्ये कौटुंबिक संबंध होते. अशा पद्धतीने हे सुरसेन राज्य होतं म्हणजे जनपद होता. नंतर अश्मक किंवा अस्सक या नावाचं एक जनपद होतं आणि हे दक्षिण भागातील एक एकमेव राज्य होतं. हे एक जनपद होतं. याची राजधानी पोटील किंवा पोतमा या नावाची होती. आणि हे आंध्रच्या भागामध्ये गोदावरीच्या तीरावर गोदावरी नदी आहे तिच्या तीरावर हे पोटली राज्य होतं राजधानी होती.
त्याच्याविषयी जास्त माहिती नाही, पण हे दक्षिणपथ म्हणून जो भाग ओळखला जात होता इथले एक एकमेव जनपद होता. नंतरचं जे येतं ते आहे गांधार. गांधारची जी राज्यकन्या होती की राजकुमारी गांधारी ही कौरवांची आई होती, आणि गांधारीचा भाऊ शकुन हा कौरवांचा मामा होता आणि तो गांधार या राज्याचा राजा होता. तर गांधार याचं जे ठिकाण आहे किंवा तिथली जी राजधानी आहे तिला पुरुषपूर या नावाने ओळखले जात होते, म्हणजे आताचे पेशावर जे आता पाकिस्तानमध्ये आहे तो भाग तो गांधारची राजधानी होता. या गांधारमध्येच जे प्रथम विश्वविद्यालय आहे तक्षशिला हे होतं, आणि तक्षशिला हे खूप नावाजलेलं विश्वविद्यालय होतं. आणि प्रसनजित जो राजा आहे त्याने कौशलचा जो राजा आहे प्रसनजित याने या तक्षशिला जे विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं होतं. नंतरचं जे राज्य आहे त्याचं नाव आहे कंबोज. याच्याविषयी अनेक दुमत आहेत, पण हा हे उत्तरपथ जो भाग आहे त्या कालावधीमध्ये त्यामध्ये येत होतं, आणि ह्याची राजधानी द्वारका होती. काही ठिकाणी कंबोज नकाशामध्ये आपल्याला अफगाणिस्तानमधील जो काबूल आहे त्या भागात ठिकाणी दाखवलं जातं, त्याविषयी आपण सांगता येत नाही, पण तुम्ही दोन्ही हे समजू शकता. म्हणजे कंबोजची राजधानी द्वारका आणि दुसरी जी राजधानी होती तिचं नाव होतं हटक, अशा दोन राजधान्या मानू शकता तुम्ही. शेवटचं जे आहे राज्य किंवा जनपद त्याचं नाव आहे कुरु. आता जे ज्यावेळेस पूर्ववैदिक काळामध्ये जे सुदास दासराज युद्ध लढलं गेलं त्यामध्ये जे पुरु लोक होते ते नंतर मात्र इकडे जे सिंधू सतलज या नदीचा भाग आहे तिथून येऊ दे गंगेच्या प्रांतामध्ये स्थायिक झाले होते. गंगा यमुनाचा जो भाग होता प्रदेश त्या भागामध्ये येऊन स्थायिक झाले होते. आणि हा जो आत्ताचे दिल्ली किंवा मेरठ हा जो भाग आहे या भागामध्ये ते राहत होते. याची जी राजधानी आहे ती इंद्रप्रस्थ ही होती, आणि इंद्रप्रस्थ या राजधानीची स्थापना जो पांडवांमधील अर्जुन आहे याने केलेली होती. बुद्धांच्या काळामध्ये याचा राजा कौरवे राज्य करत होता. अशा पद्धतीने आपल्याला या 16 महाजनपदाची माहिती मिळते, आणि त्यांचा विकास कसा झाला, ते लोक कोण होते, आणि या कालावधीमध्ये कोणतं राज्य प्रबळ झालं, कोणते राजा प्रबळ होता, त्याने इतर राजांशी कसे युद्ध केले हे आपल्याला महाजनपद काळामध्ये दिसतं. आणि हे जे 16 महाजनपद आहे त्यांचा विकास होऊन याचा इतिहास काल इतिहास जो आहे त्याच्यावर परिणाम कसा झाला आणि पुढील इतिहास कसा घडला गेला हे आपल्याला या एवढ्या माहितीवरून मिळतं. हीच जर माहिती आपण व्यवस्थित अभ्यासली तर जो पुढे घडणारा इतिहास आहे हो आपल्याला समज अत्यंत सोपा जातो. किंवा ह्या जेवण आपल्याला पुढे जे इतिहास घडत गेला त्याचे मूळ कारण हे जे भाग होते की हा जो इतिहास घडला ते होता. तर अशा पद्धतीने आपण हा महाजनपद काळाचा जो आहे तो भाग कंप्लीट केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर आवडला तर तुम्ही इतरांना सांगा, शेअर करा आणि लाईक करा. तसेच जर आवडला नसेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करता येईल, कशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला हवा आहे याविषयी मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.